नमस्कार, मी दर्शना तुकाराम. मज्जा महारविवारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या आवडत्या मालिकेचा आठवड्याभराचा जो अपडेट तुम्ही मिस केला आहे तो घेऊन मी आले आहे. आणि आजची आपली मालिका आहे ठिपक्यांची रांगोळी. अप्पू शशांकची वाट बघत असते तेव्हा अमेय आणि कुक्की शशांकला दवाखान्यातून घेऊन येतात. सगळेच काळजीत असतात तेव्हा कुक्की म्हणतो की निदान 7 दिवस तरी शशांकला आराम करावा लागेल. आणि नेमकं लग्नाच्या वेळी हे सगळं झाल्यामुळे सगळेच निराश होतात. तर पन्ना काकू अप्पूला टोमणे मारत असते तेव्हा घरातले सगळेच पन्ना काकूला समजावतात. त्यानंतर अप्पू आणि शशांक त्यांच्या खोलीत जातात तेव्हा अप्पू शशांकची काळजी घेत असते. तसंच मागच्या वर्षभरातला त्यांचा प्रवास ते दोघं जण आठवतात आणि त्यांच्या नवीन सुरुवातीचा उत्सुक असतात. अप्पू आणि शशांकच्या लग्नाची तारीख पुढे गेल्यामुळे शालू अप्पूला प्री वेडिंग शूट करायला सांगते. शशांकच्या पायाला लागलेलं असतं म्हणून अप्पू तयार होत नाही, परंतु विनू तिला तयार करतो. त्यानंतर घरातले सगळेच प्री वेडिंग शूट साठी छान घर सजवतात. तर डॉक्टर कौशिक नवीन मुहूर्त काढण्यासाठी गुरुजींना फोन करतात तेव्हा गुरुजी त्यांना सांगतात की पुढचे 4 महिने कोणताही नवीन मुहूर्त नाहीये. त्यानंतर अंजली तिकडे येते परंतु डॉक्टर कौशिक तिला काही सांगत नाहीत आणि ते तिकडनं निघून जातात. परंतु ते त्यांचा फोन तिकडेच विसरतात आणि गुरुजींचा फोन पुन्हा येतो, तो अंजली उचलते तेव्हा गुरुजी म्हणतात की पुढच्या 3 दिवसांनी एक मुहूर्त आहे. परंतु हा निरोप अंजली डॉक्टर कौशिकांना देत नाही आणि पुढचे 4 महिने नवीन मुहूर्त नाहीये हे सांगण्यासाठी डॉक्टर कौशिक कानेटकरांकडे जातात आणि त्यांचं हे बोलणं शालू ऐकते. शालू रात्री चोरून माईंच्या खोलीत जाते आणि अप्पूचे दागिने चोरते. दागिने चोरल्यानंतर ते विनूला आणि छोटूला घेऊन तिकडनं निघणारच असते तेवढ्यातच अप्पू तिला बघते आणि अप्पूचा आवाज ऐकून शालू घाबरते. त्यानंतर अप्पू शालूला या सगळ्याचा जाब विचारते तेव्हा शालू म्हणते की आईच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज होती. तेव्हा अप्पू तिची समजूत काढते आणि त्यानंतर शालू ते दागिने अप्पूला परत करते आणि तिकडनं निघून जाते. अप्पूचं हे सगळं बोलणं शशांक ऐकतो आणि त्याला अप्पूचा अभिमान वाटतो. तर दुसऱ्या दिवशी डॉक्टर कौशिक आणि अंजली कानेटकरांकडे येतात कारण त्यांना अप्पूला घेऊन जायचं असतं. कोणालाच अप्पूला घरी पाठवायचं नसतं परंतु अंजली कोणाचं ऐकत नसते. तितक्यात कुक्की एका सरकारी अधिकाऱ्याला घेऊन कानेटकरांकडे येतो आणि तो म्हणतो की यांना शशांक आणि अप्पूला भेटायचं आहे. त्यानंतर निखिल आणि अमेय शशांक आणि अपूर्वाला बोलवायला जातात तेव्हा ते म्हणतात की हिची आईला घेऊन जाण्यासाठी आले आहे. शशांक आणि अप्पू खाली येतात तेव्हा अप्पू स्पष्टपणे अंजली सोबत जायला नकार देते तेव्हा कुक्की म्हणतो की अपूर्वाला कुठेही जायची गरज नाही कारण शशांक आणि अप्पूच्या लग्नात अनेक विघ्न येत होती म्हणून मी कोर्ट मॅरेजसाठी त्यांच्या लग्नाची तारीख घेतली होती आणि आता हे त्यांचं लग्न लावून देणार आहे. सगळेच यासाठी तयार होतात परंतु शशांक म्हणतो की अपूर्वाला आमचं लग्न सागर संगीत करायचं होतं तेव्हा अपूर्व त्याची समजूत काढते आणि ते दोघं जण छान तयार होऊन येतात आणि त्यानंतर कायदेशीर पद्धतीने त्यांचं लग्न होतं. त्यानंतर कुक्की गँग शशांक आणि अपूर्वाच्या खोलीत बसलेले असतात तेव्हा डॉक्टर कौशिक कुक्कीला फोन करतात परंतु कुक्की त्याबद्दल कोणाला काही सांगत नाही. डॉक्टर कौशिक कुक्कीला सांगतात की लग्नासाठीचा उद्या एक मुहूर्त आहे हे अंजलीने माझ्यापासून लपवून ठेवलं, तर त्या मुहूर्तावर आपण शशांक आणि अप्पूचं विधिवत लग्न करायचं का? तर कुक्की देखील डॉक्टर कौशिकांच्या प्रस्तावावर होकार देतो आणि लगेच जाऊन माईंना सांगतो. सुरुवातीला पन्ना काकू या गोष्टीसाठी विरोध करत असते तेव्हा माई तिला समजावतात. तर दुसऱ्या दिवशी सर्वजण विधिवत लग्नासाठी मंदिरामध्ये जमतात. अप्पूने शालूला देखील या लग्नासाठी बोलवलं असतं तर तेव्हा शालू सर्वांसमोर त्याची चूक मान्य करते आणि सर्वांची माफी मागते आणि त्यानंतर शशांक आणि अपूर्वचा विधिवत लग्न सोहळा देखील पार पडतो. तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसाच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून लाईक करा आणि सिनेसृष्टीतील कोणतेही अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नयेत म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.